जल्लोष बघा, ही एखाद्या लग्नाची वरात आहे असं तुम्हाला वाटलं असेल, पण नाही, ही लग्नाची वरात नाही तर हा आनंदोत्सव आहे. एका कष्टकरी दाम्पत्याच्या लेकीने भल्या भल्यांना जे जमलं नाही ते करून दाखवलंय, त्याचंच हे जंगी सेलिब्रेशन आहे. सावित्रीच्या या लेकीने जे केलंय ते ऐकून तुम्हालाही तिचा अभिमान वाटेल. चला तर मग पाहूयात तिच्या यशाची कहाणी. ही आहे कोमल शिंदे, जळगाव शहरातली रहिवासी. अत्यंत गरिबीची परिस्थिती असलेल्या आईबापाची ही लेक आता पोलीस अधिकारी झाली आहे. तिचे वडील गावोगावी जाऊन कपडे विकतात तर आई एका खाजगी कंपनीत मजुरी करते. कोमलने आपल्या आईबापाच्या कष्टाची जाण ठेवली, चांगला अभ्यास केला आणि ती पोलीस उपनिरीक्षक झाली. गरिबाची लेक पोलीस अधिकारी झाली त्यामुळे फक्त तिच्या आई वडिलांनाच नाही तर अख्ख्या गावाला आनंद झालाय. तिची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. सत्काराचं म्हणाल तर तिला शुभेच्छा देण्यासाठी मित्रमंडळी आणि नातेवाईकांची रांग लागली आहे. माझं 10वीपर्यंतचं शिक्षण झालं, त्यानंतर मला पोलीस अधिकारी बनण्याचं स्वप्न होतं. त्यानंतर माझं 11वी 12वी आणि ग्रॅज्युएशन वाणिज्य शाखेतून झालं. त्यानंतर मास्टर डिग्री करत असतानाच मी MPSCचा अभ्यास केला. त्यानंतर 2019 मी पहिला अटेम्प्ट दिला पण मी नापास झाले आणि 2020 दुसरा अटेम्प्ट दिला. कोविडमुळे ती एक्झाम पुढे गेली. 2021 प्रिलियम्स, 22 मेन्स वगैरे असं सर्व होऊन 4 जुलै 2023 अंतिम रिझल्ट आलेला आहे आणि माझी पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेली आहे. आईवडिलांच्या कष्टाचं चीज झालेलं आहे. माझ्या आईने आणि वडिलांनी खूप कष्ट केलेले आणि त्या कष्टातून आम्हाला शिकवलेलं आहे. आपली मुलगी फौजदार होईल असं कोमलच्या आईवडिलांना स्वप्नातही वाटलं नव्हतं, पण मुलीने त्यांचे पांग फेडले त्यामुळं या गरीब आई बापाची छाती अभिमानाने भरून आली आहे. मी खेड्यावर कपडे विकतो दादा. माझी परिस्थिती अशी पहिल्यापासून नाजूकच होती आणि माझी बाई बी जैन एज्युकेशनला कामाला जाते टिश्यू कल्चरला. तर आम्ही दोघांचं खूप मेहनतीने विचार केला की आपण जे नाही शिकलो ते मुलांना शिकवायचं. तर मुलांनी बी आमचा शब्द ऐकला तर मुलींनी सांगितलं पप्पा तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू. तर आमचा शब्द सांगण्याप्रमाणे आज पोरगी PSI झालेली आहे. तर मी आज खेड्यावर जातो कपडे विकायला तर मला कोणी पण सोपानभाऊनी म्हणत सोपानभाऊ PSIचे वडील म्हणतात. PSIचा वडील आले भाऊ असे म्हणतात मला खेड्यावर. खूप मला आनंद वाटतो त्या कालचा दिवस आणि आजचा दिवस खूप मला आनंद वाटतो की नाही माझ्या मुलींनी माझ्याकडून तर कुठेतरी नाव कमवलं आणि मला कुठेतरी आज मुलीचं मेहनतीचं मला फळ मिळालं की भाऊ मला सोपानभाऊ कपडेवाले नाही म्हणत सोपानभाऊ PSIचे वडील म्हणतात असं मला ह्या गोष्टींचा खूप गर्व आहे दादा. माझे मिस्टर कपडे विकतात, मी कंपनीत कामाला जाते. आज माझ्या आमच्या परिणामी जेवढं शिकवलं मुलीला तेवढं तिने त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला जास्त दिलेलं आहे आणि आज आमचं स्वप्न तिने पूर्ण केलेलं आहे. ती पूर्ण 12-12 तास अभ्यास करायची. हलाकीच्या परिस्थितीत कोमलने जिद्दीने अभ्यास केला. यश मिळेपर्यंत ती थांबली नाही. काहीतरी करून दाखवायचं असेल तर कठोर परिश्रम करण्यावाचून पर्याय नाही हेच तिने सिद्ध केलंय. कोमलचं यश हे तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. या स्टोरीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जळगावहून प्रशांत भदाने, लोकमत.